गुजरात मीटिंग लगी एजेंडा होता आर्थिक व प्रशासकीय मंजूरी देने व धोरणात्मक निर्णय घे. धोरणात्मक निर्णय हा भावनिक विषय होता आणि आम्ही तर त्याच्याबरोबर नेहमीच आहोत. 2017 पासून जेवढे कौन्सिल झाले तेव्हा सगळ्या कौन्सिलमध्ये आम्ही त्याला मंजुरी दिलेली होती. विषय मोगम लागले, अमाऊंट दिलेली नव्हती, तरीसुद्धा आम्ही आर्थिक व प्रशासकीय मंजुरी दिली. कारण आपल्या चिपळूणच्या वैभवात एक वैभव म्हणजे त्याचं सुधारावं, त्याचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हे चिपळूण शहराचं एक वैभव आहे आणि ते लवकरात लवकर सुरू व्हावं. 2005च्या पुरामुळे त्याची दैनिक अवस्था खूप वाईट झाली आणि ते आम्ही लवकरात एवढी 15 वर्ष सगळीजण आतुरतेने वाट पाहत आहे आणि आपल्या जनतेला काहीतरी आमच्याकडून भेट व्हावी म्हणून लवकरात लवकर सुरू करण्याकरता आम्ही कधी आढेवेढे घेतले नाही. प्रत्येक वेळी आम्ही मंजुऱ्या देत गेलो, प्रत्येक वेळी अभ्यास करून त्यांना सांगत गेलो की हे असं आहे, आर्थिक तुम्ही हे आर्किटेक्टची नियुक्ती झालेली आहे, ते आर्किटेक्ट काम करत नाही आहे तर त्याची नियुक्ती रद्द करा, दुसरे आर्किटेक्ट नेमा. पण प्रशासनाकडून खूप थंड प्रतिसाद मिळाला प्रत्येक वेळेला. फक्त त्यांचं एकच काम होतं की आमच्या सगळ्यांवर खापर फोडणं की आम्ही कामं करायला देत नाही म्हणून. आता कालचा जो विषय होता सभागृहामध्ये त्यामध्ये एक पार्ट होता आर्थिक व प्रशासकीय मंजुरी 1,93,00,000 ती नगरसेवकांना अंधारात ठेवून ती तो विषय लावलेला होता. जी कामं झालेली आहेत त्यांची परत मंजुरी, परत आर्थिक व प्रशासकीय मंजुरी अशी कायदेशीर होत नाही. त्यामुळे मध्ये कुठेतरी सगळ्यांना अडकवायचं हा त्यांचा हेतू. परत आणि आमच्यावर खापर फोडायचं की महाविकास आघाडी किंवा काही नगरसेवक हे काम करायला देत नाही, तर आम्ही काम करायला आमची पूर्ण परवानगी आहे, वेळोवेळी दिलेली आहे आणि आत्तासुद्धा आहे. लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं म्हणून अगदी मुद्देसूद आम्ही थोडक्यात उपसूचना मांडली आणि त्याला आम्ही हातवर केले. तेच ठराव ज्यांनी मांडले, ठरावामध्ये जो कलम त्यांनी टाकला तो ठराव कलेक्टरांकडे पाठवण्याचा त्यामध्ये विषय झाला. ठराव कलेक्टरांकडे पाठवायचं म्हणजे कन्फर्मेशन व्हायलाच 1 महिना लागणार आणि त्याच्या पुढे कलेक्टर साहेब काय त्यावर स्टेप घेतात तो एक विषय आहे. त्यांचे अधिकार किती आहेत याबद्दल मिसलेनियस वर्क आणि हे सगळं त्यांच्या अधिकारात येतं आहे का, ते तशी परमिशन देतात का, हे सगळं विषय आहेत. म्हणजे हे लांब केलेलं आहे काम, ही जनतेची दिशाभूल केलेली आहे. जो शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाल यांनी जो ठराव मांडला तो हे काम लांबविण्याच्या हेतूने लावलेला आहे आणि आम्ही त्याला खूप सोप्या रस्त्याने आम्ही उपसूचना मांडलेली आहे की टेक्निकल जी बाबी असतील ते सर्टिफिकेट सगळे पूर्ण करावे. जसं फायर स्टेशनचं सर्टिफिकेट आहे, आर्किटेक्टचं काय नियुक्ती असेल, आधीच्या आर्किटेक्टला त्यांनी पदावरून काढून टाकणे, त्याच्यावर कारवाई करणे, असे काही बाबी असतील हे सगळं प्रशासनाने करावं आणि लवकरात लवकर इंदिरा गांधी हॉल सुरू करावा. आत्ता सगळी कामं झालेली असतानासुद्धा 1,94,00,000 आम्हाला अंधारात ठेवून काल आर्थिक व प्रशासकीय मंजुरी घेतली गेली त्याचा काही हिशोब नाही. कशाकरता वापरणार आहे ते आमच्यासमोर ठेवलेलं नाही. शुक्रवारी संध्याकाळी अजेंडा दिला गेला, शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस होते, सोमवारी सगळे नगरसेवक आम्ही बसून होतो दिवसभर, पण फाईल आम्हाला दिली गेली नाही. तेव्हा त्या आर्थिक व प्रशासकीय मंजुरीची जबाबदारी आमच्यावर लागत नाही, पण कुठेतरी आमचं ते कर्तव्य आहे की त्याबद्दल आम्ही माहिती घ्यावी. कारण जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिलेलं आहे. आज जनतेचा पैसा आहे, गोरगरिबांचा पैसा आहे, तो टॅक्सचा पैसा हा भरताना किती तळमळ होते लोकांची हे आम्हाला माहीत आहे आणि ते पैसे कुठेतरी वाया जाऊ नयेत याबद्दलच आमची ही कारवाई होती.